महामारीचा अटकाव करण्यासाठी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांचं अर्थकारण कोलमडलंय त्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम आकाराच्या उद्योगांना सर्वात मोठा फटका बसला साहजिकच या क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करण्याची मागणी झाली केंद्र सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत या क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या त्यामध्ये कर्ज उपलब्धता हा सर्वात महत्वाचा निर्णय झाला त्याचबरोबर या क्षेत्रासाठी लागू असलेलं भांडवल आणि उलाढालीचे निकष बदलण्यात आले त्याचा फायदा घेत अनेक मोठ्या आकाराच्या कंपनी विभाजन केलं आणि स्वतःला मध्ये समाविष्ट करून घेतलं साहजिकच या क्षेत्रातील युनिटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली देशामध्ये मार्च दोन हजार वीस अखेर सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योग घटकांची संख्या सहा कोटी तेहतीस लाख इतकी होती त्या माध्यमातून किमान पंधरा कोटी व्यक्तींना थेट रोजगार उपलब्ध होता गेले दोन वर्ष हे क्षेत्र मंदीच्या दडपणाखाली होतं अशातच लॉकडाऊन लागू झाल्यामुळे हे क्षेत्र आणखीनच अडचणीत सापडलं साहजिकच या क्षेत्राला मदतीचा हात देण्याची मागणी झाली आणि केंद्र सरकारनं ती मान्य केली दरम्यान इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत कर्ज पुरवठा योजना जाहीर झाली त्याचबरोबर भांडवल आणि उलाढालीचे निकष बदलण्यात आले विशेष म्हणजे पन्नास कोटी भांडवल आणि अडीचशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांना देखील मध्यम आकाराचे उद्योग म्हणून ओळखलं जाते दरम्यान एमएसएमई क्षेत्रासाठी विविध सवलती भांडवली गुंतवणुकीवर परतावा आयकर सवलत निर्यात उलाढालीची कर आकारणीमध्ये सवलत असे लाभ मिळतात या सर्व फायद्यांवर डोळा ठेवून मोठ्या आकाराच्या उद्योगांनी विभाजन करण्याचा सपाटाच लावलाय एखादी मोठी कंपनी चार किंवा पाच उपकंपन्यांमध्ये विभागली जातीय त्याला उद्योग आधार कार्डचं निकष स्वीकारलं जातं सध्याच्या तरतुदीनुसार एका आधार कार्डद्वारे पाच उद्योग आधार कार्ड काढता येतात त्याचा फायदा घेत एक कंपनी पाच उपकंपन्यांमध्ये विभागली जाऊ शकते साहजिकच त्या कंपनीचं भांडवल आणि उलाढाल कमी होते अशा उपकंपन्या एम एस ई क्षेत्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात गेल्या दीड महिन्यामध्ये अशा विभाजनाची अनेक उदाहरणं समोर आली आहेत दरम्यान ही बाब केंद्र सरकारच्या ध्यानात आली असून आता भांडवल आणि उलाढालीसह नव्यानं निर्माण झालेल्या कंपनीचा आयकर परतावा आणि जीएसटी परतावा यांचाही मेळ घातला जाणार आहे त्या आधारे विभाजनाचा फंडा हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोलमाळी